नमस्कार, MKN सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. कुलभूषण जाधव यांना पुन्हा एकदा कोठडीमध्ये भेटण्याची परवानगी भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे. त्यासोबत भारताने यावेळी आणखी 4 कैद्यांना उच्चायुक्त संपर्क देण्याची मागणी केली आहे. तसेच आणखी 10 भारतीय कैद्यांना तातडीने सोडून देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेने 2.4 अब्ज डॉलर्सला भारताला 24 HH-60 रोमिओ सी हॅक हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला या हंटर हेलिकॉप्टरची आवश्यकता होती. लॉक हिट मार्टिन द्वारा निर्मित हे हेलिकॉप्टर पाणबुड्या आणि जहाजांवरती अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहे. हे हेलिकॉप्टर समुद्रामध्ये शोध घेण्यासाठी तसेच बचाव कामासाठी उपयोगी येतं. अरुणाचल प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून तब्बल 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपला पैसे देऊन मत विकत घेण्याचा आरोप केलाय. पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडिओ यावेळी जारी करण्यात आला. बिहारच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांची मुले तेज प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव यांनी मनासारखी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यान तेज प्रताप यादव यांना मंगळवारी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबियांची चिंता करू नये तसंच वैयक्तिक किंवा घराणेशाहीवरती आरोप करण्यापेक्षा दुष्काळ शेतकरी आत्महत्यांवरती बोला असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलंय. ते कोल्हापूरमध्ये आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टींच्या प्रचारार्थ बोलत होते. मोदी पुन्हा सत्तेवरती आल्यास राज्य घटनेमध्ये बदल करून एक मताचा अधिकार उद्ध्वस्त करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील पनामा येथे नुकतीच मिस टीन युनिव्हर्सल 2019 स्पर्धा पार पडली. या सौंदर्य स्पर्धेमध्ये अलिबागच्या अपूर्वा ठाकूर हिने भारताचे प्रतिनिधित्व केलं. स्पर्धेमध्ये लक्षणीय कामगिरी बजावत तिने थर्ड रनर चा किता पटकावला आहे. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास 50% फायदा मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेला पती पत्नीने मिळून 4.5 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. या प्रकरणी बकुल पुनितिक जैन उर्फ बकुल सिंग यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून निलेश सिंग आणि मीनाक्षी सिंग यांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी महापालिकेतील सहाय्यक अभियंता SF काकुळतेला अटक केली आहे. याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय. त्यानंतर कोर्टाने काकुळतेला 5 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपच्या वाटेवरचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरून कुमार विश्वास आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत असतील अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. भारतीय क्रिकेटमधील महिला आणि पुरुष आघाडीचे कर्णधार एकाच संघातून खेळणार आहेत. लवकरच आपल्याला कोहली आणि मिताली राज एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. हॅशटॅग चॅलेंज एक्सेप्टेड या मोहिमेअंतर्गत प्रथमच महिला आणि पुरुष खेळाडूंचा समावेश असलेल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जयदीप कवाडे यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावरती सिंतोडे उडवणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले असून त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे. जयदीप कवाडे हे विधान परिषदेचे सदस्य जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र आहेत. नागपुरातील बगडगंज भागामध्ये काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या सोमवारच्या प्रचारसभेमध्ये त्यांनी संतापजनक वक्तव्य केलंय. मौनी रॉयने अक्षय कुमार स्टारर गोल्ड सिनेमामध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय. सध्या मौनी संदर्भामध्ये जी बातमी ऐकायला मिळत आहे ती ऐकून तिचे फॅन्स निराश होऊ शकतात. मौनीला दुखापत झाल्यामुळे 2 दिवस तिला मुंबईतल्या कॉकीला पेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय. या गोष्टीचा खुलासा स्वतः मौनीने इंस्टाग्रामवरती केलाय.
निवडणुकीच्या तोंडावरती जुन्नर तालुक्यामध्ये मोठा शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली. जुन्नर मधील नारायणगाव जवळ अभंग वस्तीत हा शस्त्रसाठा सापडला आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी या शस्त्रसाठा पकडला असून अभंग वस्तीवरील राजाराम किसन अभंग यांच्या शेतातील पडक्या घरामध्ये हा शस्त्रसाठा सापडला. माझ्या नादाला लागला तर तुमच्या पाठीची चांबडी सोलेन अशा धमकीवाजा इशारा राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी विरोधकांना दिला आहे. ठाण्यामध्ये आघाडीच्या महामेळाव्याच्या निमित्ताने ते बोलत होते. राजस्थानातील नाल बिकानेर येथील हवाई दलाच्या तळावरती एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या बॉम्बची तपासणी करण्यासाठी हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. याबाबत अद्याप अधिक माहिती कळू शकलेली नाही. काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोह्यांना खुश करण्यासाठी आहे अशी टीका केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केली. जगनाडे चौकातील रणजिता हॉटेलमध्ये आयोजित भाजपच्या महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. थायरॉइड फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले. नुकताच तिचा आगामी कागर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. काही क्षणातच कागर चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरलाय. 17व्या लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवा असं आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना केलं आहे. जर भविष्यवाणी खरी ठरली तर 21 लाखांचं बक्षीस आनिसनं ज्योतिषांना जाहीर केलं आहे. याआधीही 2014च्या लोकसभा निवडणुकीतही आनिसतर्फे ज्योतिषांना आव्हान करण्यात आलं होतं. मात्र एकाही ज्योतिषींनी ते आव्हान स्वीकारलं नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवरती टीकास्त्र सोडलंय. शिवसेना अल्पसंख्याकांविरोधामध्ये असल्याचा आरोप त्यांनी केलाय. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला होता. आता मतदानातून त्यांना धडा शिकवा असं आवाहन देवरा यांनी केलंय. अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. त्याच दरम्यान तिने इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये परिणीती सोबत गुंडस बाळ पाहायला मिळत आहे. परिणितीने या पोस्टसह रंजक कॅप्शन देखील दिला आहे. परिणितीची ही पोस्ट सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होती आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली ते सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.